यंदाच्या हंगामात 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू झालेल्या 73 साखर कारखान्यांपैकी केवळ 18 कारखान्यांनी यंदा गाळप झालेल्या ऊसाची रिकव्हरीनुसार पूर्ण FRP शेतकऱ्यांना दिली आहे. 7 कारखान्यांनी 80% FRP दिली आहे, तर तब्बल 48 कारखान्यांनी 50% ही FRP अद्याप ऊस उत्पादकांना दिलेली नाही आहे. हा विषय नेमका काय तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर राज्यात 15 नोव्हेंबर अखेर 28 लाख टन ऊसाचं गाळप झालं. 906 कोटी रुपयांची FRP शेतकऱ्यांना देय होती. यापैकी 470 कोटी रुपयांची FRP शेतकऱ्यांना देण्यात आली. एकूण देय रकमेच्या 51% रक्कम शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात मिळाली आहे. अद्यापही 443 कोटी रुपयांची FRP रक्कम शेतकऱ्यांना थकीत आहे. 73 पैकी 55 कारखान्यांनी FRP रक्कम थकीत ठेवली आहे. गळीत हंगाम सुरू झाला त्याला 1 महिन्याचा कालावधी उलटला आहे. पावसामुळे 1 नोव्हेंबर नंतरच राज्यात ऊसतोडणीला गती आली. यंदा एकरकमी FRP राज्यभरात विविध शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी रिकव्हरीनुसार FRP जाहीर केली आहे. बहुतांश कारखान्यांनी मात्र एकरकमी FRP कडे कानाडोळाच केल्याचं चित्र पहिल्या महिन्यातील अहवालानुसार दिसतंय. महाविकास आघाडी सरकारनं तुकड्यातील FRP देण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. नव्या सरकारनंही याबाबत कोणतंही धोरण अवलंबलेलं नाही आहे. परिणामी कारखान्यांनीही एकरकमी FRP कडे ते देण्याकडे दुर्लक्ष केलंय. कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाकडे पाहिल्यास बहुतांशी कारखान्यांनी एकरकमी FRP देण्याकडे दुर्लक्ष केल्याचं जाणवतं. ज्या कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन 15 दिवसांचा कालावधी लोटलाय त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर रकमा जमा करण्यास प्रारंभ केलाय. केवळ 18 कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी FRP कमी स्वरूपातच शेतकऱ्यांना दिली असल्याचं चित्र आहे. साखरपट्ट्यातील कारखान्यांमध्ये अजूनही शेतकरी संघटनांचे एकरकमी FRP साठी आंदोलन सुरूच आहे. बहुतांश कारखान्यांनी रिकव्हरी कमी दाखवून FRP रक्कम जाहीर केल्याचा संघटनांचा आरोप आहे. पहिल्या महिन्यात तरी एकरकमी FRP कडे अपवाद वगळता अगदी मातब्बर कारखान्यांनीही पाठ फिरवल्याचं दिसतंय. FRP थकीत असणारे बहुतांशी कारखाने सोलापूर, विदर्भ, मराठवाडा या भागातील आहेत. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.